औषधांचा गैरवापर केल्याने होणारे धोके. मुलांनो, आता आपण औषधांचा गैरवापर केल्याने कोणते धोके होऊ शकतात याविषयी माहिती घेऊया. काही जण आजारी पडले की लगेच डॉक्टरांना न विचारता काही औषधे घेतात, परंतु हीच औषधे जास्त प्रमाणात सेवन केली तर आपल्या शरीरावर याचे वाईट परिणाम होतात. जास्त प्रमाणात व सतत जर वेदनाशामके म्हणजेच पेन किलर घेतली तर चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर खूप वाईट परिणाम होतात. तसेच प्रतिजैविकांचे अँटीबायोटिक्स जास्त प्रमाणात सेवन केले तर मळमळ, पोटदुखी, पातळ जुलाब, अंगावर पुरळ येणे, जिभेवर पांढरे चट्टे पडणे अशी वेगवेगळी लक्षणे दिसून येतात व त्याचा शरीराला त्रास होतो. आता तुम्ही मला सांगा बरं, गरीब रुग्ण महागडी औषधे घेऊ शकत नाहीत, अशावेळी त्यांच्यासाठी कोणते पर्याय असतात? सर, बऱ्याच सामाजिक संस्था अशा गरीब रुग्णांना मदत करतात. तसेच शासनानेही आता जेनेरिक औषधांची दुकाने, जन औषधी स्टोअर्स चालू केलेली आहेत. अगदी बरोबर. तर आता आपण याच जेनेरिक औषधांविषयी माहिती करून घेऊया. जेनेरिक औषधे. जेनेरिक औषधे ही अगदी स्वस्त दरात मिळतात. या औषधांनाच सामान्य औषधे असेही म्हणतात. या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंटशिवाय केली जाते. ही औषधे ब्रँडेड औषधांच्या दुकानातील औषधांसारखी व त्याच दर्जाची असतात. अशी जेनेरिक औषधे तयार करताना त्या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा त्या औषधांचा फॉर्म्युला तयार असल्यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो. त्यामुळे जेनेरिक औषधांच्या किमती ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा खूप कमी असतात. 1 जुलै 2015 भारत सरकारने पंतप्रधान जनऔषध योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत जनतेला कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी जनऔषधी स्टोअर्स सुरू करण्यात आले आहेत. भारतातून मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषधांची निर्यात केली जाते, परंतु देशामध्ये ब्रँडेड कंपनीच्या नावानेच औषधे जास्त विकली जातात. अमेरिका या देशामध्ये 80% इतका जेनेरिक औषधांचा वापर केला जातो. तिथे शेकडो अब्ज रुपये जेनेरिक औषधांमुळे वाचवले जातात. ही जेनेरिक औषधे व त्यांची माहिती आपण हेल्थ कार्ड व जनसमाधान या मोबाईल ॲपच्या सहाय्याने घरबसल्या आपल्या मोबाईलवरून मिळवू शकतो व सहजपणे त्यांचा वापरही करू शकतो. जीवनशैली आणि आजार. जीवनशैली म्हणजे आहारविहार, यांमध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश होतो. आजकाल आपले जीवन हे खूप धावपळीचे झाले आहे. या धावपळीच्या जीवनामुळे आपल्याला शरीराकडे लक्ष देण्यास सवड मिळत नाही. आजकाल लवकर उठून व्यायाम करायला लोकांना वेळच मिळत नाही. तसेच आहार घेण्याच्या वेळा सतत बदलत असतात. कष्टाची कामे कमी प्रमाणात करावी लागतात. शिवाय जंक फूड खाण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. जर आपल्याला आजारी पडायचे प्रमाण कमी करायचे असेल तर पुरेशी झोप व त्याचबरोबर योग्य पोषक आहार घ्यावा लागेल. तसेच योगासने, प्राणायाम आणि व्यायाम करावा लागेल. व्यायाम हा आपल्या शरीराला झेपेल इतकाच करावा. प्राणायाम व योगासने ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावीत. तसेच आजार होऊ नये म्हणून त्याचा प्रतिबंध म्हणून लसीकरण करून घेतले पाहिजे. उदाहरणार्थ डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ, स्वाइन फ्लू इत्यादी. रक्तदान. रक्तदान हेच जीवनदान असं म्हटलं जातं, कारण रक्तदात्याचे एक युनिट एका वेळेला कमीत कमी 3 रुग्णांची गरज पूर्ण करते, जसे की तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका. म्हणजेच आपण एका वर्षात 4 रक्तदान केले तर 12 रुग्णांचे प्राण वाचवण्याचे भाग्य आपल्याला मिळेल. म्हणूनच रक्तदान हेच श्रेष्ठदानही म्हटलं जातं. नेत्रदान. मृत्यूनंतर आपले अवयव हे इतरांना कामी येतात. तसेच मृत्यूनंतर नेत्रदान करता येते. त्यामुळे अंध व्यक्ती आपल्या डोळ्यांच्या मदतीने हे सुंदर जग पाहू शकते.